केएमएस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे। नमस्कार, मी अरुण लाणी, केएमएस न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। गौरी गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य कराडच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध। विंग येथे गांधी फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि गौरी गणपती सणाच्या निमित्तानं माहेर फॉर्मिंग ज्वेलरीच्या वतीनं मंगलसूत्र महोत्सवाचं आयोजन। सविस्तर बातम्या पाहूयात छोट्याशा ब्रेक नंतर। श्री शिवशंकर ज्वेलर्स, शुद्धता आणि विश्वासाची परंपरा जपणारं कराड मधील गॅरंटेड दागिन्यांचं माहेर घर। मन प्रसन्न करणारे सुसज्ज दालन आणि मन मोहवणाऱ्या दागिन्यांच्या नयनरम्य कलाकृती अनुभवण्यासाठी श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या भव्य शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या। नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं, नातं स्वच्छ निर्भय सोन्यासारखं। श्री शिवशंकर ज्वेलर्स, गोदावरी प्लाझा, हेड पोस्ट ऑफिस शेजारी, शनिवार पेठ, कराड। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं केएमएस न्यूज मध्ये स्वागत। आता बातम्या पाहूया विस्ताराने। गणेश उत्सवाचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे। गौरी गणपतीच्या सणासाठी सजावटीसाठी लागणारे साहित्य कराडच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले असून कराडमधील टाउन हॉल इथं या साहित्यांचं प्रदर्शन व विक्री देखील सुरू आहे। गौरी गणपतीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे। शहरासह तालुक्यात गौरी गणपतीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। गौरी गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे विविध आकारातील मखर तसेच मंदिरे बाजारपेठेत विक्रीसाठी आली आहेत। कराडमधील टाउन हॉल येथे श्री मोबाईल शॉपीच्या वतीनं गणपती सजावटीसाठी लागणारे आकर्षक विविध आकारातील मखर तसेच मंदिरे व गौरी गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांचं विक्री व प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी व खरेदी करावी असं आवाहन विनायक इकारे यांनी केलं आहे। मी विनायक इकारे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपतीचे व गौरीचे सजावट साहित्य व गणपती गौरीचे मखर, मंदिर असे असंख्य प्रकारची व्हरायटी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल येथे भव्य प्रदर्शन व विक्रीसाठी सुरू केलेले आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी असंख्य प्रकारच्या व आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असे मखर यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल कराड व गुरुवार पेठ पावसरी गल्ली मेन रोड कराड येथे असंख्य प्रकारच्या व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारमध्ये डिझाईनमध्ये मंदिर उपलब्ध केलेले आहेत। सजावटीमध्ये उत्तम असे रंगसंगती आकर्षक मंदिरे बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारमध्ये सजवलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडीशी 10-15% वाढ झालेली आहे। प्रत्येक मंदिरामध्ये 10-15% अशी वाढ झालेली आहे। प्रत्येक मंदिर हे आपले इको फ्रेंडली, नैसर्गिक व नाविन्यपूर्ण अशा डिझाईनमध्ये तयार केलेले आहे। हस्तकला निर्मित असल्यामुळे भाविकांची ओढ सगळी हस्तकला निर्मित ह्या वस्तूकडे लागलेली आहे। आणि कराडातले सगळ्यात भव्य आणि दिव्य असं प्रदर्शन ह्यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही यशवंतराव चव्हाण येथे भरवलेलं आहे। तरी भक्तांना व ग्राहकांना एक नम्रतेची विनंती आहे की आपलं दरवर्षीचं प्रदर्शन ह्याही वर्षी आपण भव्य असे दिव्य असे धमाक्यात सुरू केलेले आहे। तरी प्रदर्शनाची वेळ आहे आपली 9 ते 9 ह्या वेळेत तुम्ही खरेदी करू शकता किंवा प्रदर्शन बघू शकता। धन्यवाद। गांधी फाउंडेशन कराड व विंग ग्रामपंचायत यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हे शिबिर विंग इथं पार पडलं। गांधी फाउंडेशन कराड, कृष्ण हॉस्पिटल, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत विंग यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य आरोग्य व मोतीबिंदू उपचार शिबिर आदर्श विद्यामंदिर विंग येथे पार पडले। या शिबिरास इवानचे डॉक्टर अतुल भोसले यांनी विशेष उपस्थिती लावली होती। नागरिकांनी शिबिराच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं व कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून इथून पुढे देखील सहकार्य करण्याची ग्वाही दिली तसेच आयोजकांचे आभार मानले। शिबिरास विंगचे उपसरपंच सचिन पाचूपते, गांधी फाउंडेशनचे धीरज गांधी, कृष्णा कारखान्याचे संचालक सिरंग देसाई, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र खबाले, भागवत कनसे, विकास माने, जयवंत खबाले, ग्रामसेवक किसन रोंगटे उपस्थित होते। एकूण 600 नागरिकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली। नागरिकांना येण्यासाठी व जाण्यासाठी
बसची तसेच चहापानाची देखील सोय करण्यात आली होती. या ठिकाणी आदर्श विद्या मंदिर विंग येथे गांधी फाउंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिर व उतीबिंदू शिबिरात हा अतिशय नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. साधारणतः 300-350 लोकांनी मोतीबिंदू तपासणी केलेली आहे. त्याबरोबरच अन्य ज्या ओपीडी होत्या त्याच्यामध्ये 200-300 लोक तपासणी करून व येथील आरोग्य सेवेचा लाभ घेऊन गेले आहेत. एकूणता अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या गांधी फाउंडेशनच्या वतीने व आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळे व त्यांचा सर्व स्टाफ त्यासोबतच विंग ग्रामपंचायत व विंग गावातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं अतिशय चांगलं योगदान दिलं, त्यामुळे हे शिबिर यशस्वी होऊ शकलं याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार, मी धीरज गांधी, गांधी फाउंडेशन कराड. तर आरोग्य शिबिर, मोतीबिंदू ऑपरेशन आणि कोविडचे लसीकरण हे कन्सेप्ट आमच्या डोक्यात आलं होतं. कोळ्याचे जे सर आहेत त्यांनी आम्हाला त्याच्यात जास्त इम्पॉर्टन्स दिला. अगदी ग्रामपंचायत सरपंच सर जे आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळे आज हे सगळं सक्सेस झालं आहे. आपण अगदी गावातल्या लोकांना ज्यांना पॉसिबल नाही त्यांना आपण गाड्यांची पण सोय केली आहे, जे येऊ शकतात जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम सक्सेसफुल झाला. आज या कोळे या ठिकाणी आदर्श विद्यालयामध्ये गांधी फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कोळे आणि पंचायत समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमानं सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 4-5 प्रकारच्या ओपीडी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरासाठी महत्त्वाचा भाग असा होता की गांधी फाउंडेशन यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आम्हाला साधण्यात आलं. दुसरी गोष्ट अशी आहे होती की गेल्या 2-3 वर्षामध्ये कोविडचा कालावधी चालू असल्यामुळे बरेचशा रुग्णांना या शिबिरांचा लाभ घेता येत नव्हता. तर अशा माध्यमातून हे एक चांगला उपक्रम या गांधी फाउंडेशन आणि आमच्या PAC माध्यमातून आम्ही राबवला. यासाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच त्यांचे सर्व पदाधिकारी या 17 गावातील सगळ्या सर्व पदाधिकारी त्यांनी अतिशय मनाचं सहकार्य केलं. माहेर फॉर्मिंग ज्वेलरीच्या वतीनं गौरी गणपतीच्या सणानिमित्त मंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मंगळसूत्र खरेदीवरती महिलांना तब्बल 50% इतका भरघोस डिस्काउंट देखील मिळणार आहे. तरी महिलांनी एक वेळ माहेर फॉर्मिंग ज्वेलरीला अवश्य भेट द्यावी असं आवाहन सारिका चव्हाण यांनी केलं आहे. फॉर्मिंग ज्वेलरीच्या दागिन्यांचं कराडमधील माहेर घर असणाऱ्या माहेर फॉर्मिंग ज्वेलरीच्या वतीनं खास गौरी गणपतीच्या सणानिमित्त मंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मंगळसूत्र महोत्सवानिमित्त माहेर फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये मंगळसूत्राच्या विविध आकर्षक व नाविन्यपूर्ण डिझाईन्स उपलब्ध असून अगदी 999 रुपयापासून पुढे ही मंगळसूत्र आपण खरेदी करू शकता. तसेच मंगळसूत्र महोत्सवानिमित्त मंगळसूत्र खरेदीवरती महिलांना तब्बल 50% इतका भरघोस डिस्काउंट देखील मिळणार आहे. तेव्हा घरगुती गौरी गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे दागिने तसेच मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी महिलांनी एक वेळ गुरुवार पेठेतील दर्गा मोहल्ल्यासमोर असणाऱ्या माहेर फॉर्मिंग ज्वेलरीला एक वेळ अवश्य भेट द्यावी असं आवाहन सारिका चव्हाण यांनी केलं आहे. नमस्कार, मी सारिका चव्हाण, माहेर फॉर्मिंग ज्वेलरीची ओनर. आपल्या इथं आपण मंगळसूत्र महोत्सव चालू केलेला आहे गौरी गणपतीनिमित्त. तर मला हे सांगायचं आहे की सर्व महिलांनी आपल्या शॉपला व्हिजिट द्यावी. मंगळसूत्र महोत्सवमध्ये आपण 999 मंगळसूत्र ठेवलेले आहेत, अनेक प्रकारच्या डिझाईन्स आहेत. गौरी गणपतीनिमित्त आपण ही ऑफर ठेवलेली आहे, तर सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा हीच विनंती. गौरी गणपतीच्या निमित्ताने आपण 50% डिस्काउंट ऑफरसुद्धा खास महिलांसाठी ठेवलेली आहे. गौरीचा सण म्हटल्यानंतर महिलांना हा खूपच आवडतो, त्याच्यामुळे महिलांनी आवर्जून आपल्या शॉपला भेट द्यावी. आपला पत्ता आहे गुरुवारपेठमध्ये अर्बन बँक आहे, अर्बन बँकेच्या बाजूला दर्गा मोहल्ल्याच्या समोर माहेर फार्मिंग ज्वेलरी आहे. तर मी सर्व महिलांना पुन्हा एकदा सांगेन की आवर्जून आपल्या शॉपला भेट द्या. आणि आता पाहूया श्री शिवशंकर ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचा बाजार भाव. सोने 24 कॅरेट 51,900 रुपये, 22 कॅरेट 48,700 रुपये आणि चांदी प्रति 1 किलो 56,500 रुपये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गौरी गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य कराडच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध. विंग येथे गांधी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि
गौरी गणपती सणाच्या निमित्तानं माहेर फॉर्मिंग ज्वेलर्सच्या वतीनं मंगलसूत्र महोत्सवाचं आयोजन। याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा KMS न्यूज, स्पंदन मनांचं नातं आपुलकीचं। नमस्कार। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।